यूनियन बैंक ऑफ इंडिया तर्फे मयंक भारद्वाज उपक्षेत्रीय प्रमुख यांच्याकडून यू जीनियस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शालेय विद्यार्थ्यांची स्मरण शक्ती आणि जनरल नॉलेज वाढावं याकरता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत राज्यभरातून 150 शाळांमधून जवळपास 800 विद्यार्थी सहभागी झाले होते। या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे डॉक्टर आदित्य अभ्यंकर डीन आणि डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख उपस्थित होते, तसंच युनियन बँकेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। युनियन बँक पूरे भारतवर्ष में ऐसे 32 जगह पे ये इवेंट कर रहा है। वैसे यूनियन बैंक को मैं बताऊं, ये भारत की 5वीं सबसे बड़ी पब्लिक सेक्टर बैंक्स में से एक है, और आज के दिन हम लोग ये यू जीनियस प्रोग्राम यहाँ कर रहे हैं, जो कि एक नेशनल लेवल का जनरल अवेयरनेस क्विज कॉम्पिटिशन है। ये 32 शहरों में हो रहा है और हमारे महाराष्ट्र में ये पुणे, मुंबई और नागपुर में आयोजित किया जा रहा है। खूब चांगली संधि है एक्चुअली ही, आणि त्यांनी ऑर्गनाइज पण खूप छान केलंय, आणि वेगवेगळ्या याच्यातून आलेले मुलं ते बघूनच खूप छान वाटतं, आणि मुलांना खूप चांगले क्वेश्चन्स वगैरे त्यांनी विचारत आहेत। जनरल नॉलेज, नुसतं जनरल नॉलेज नाही, बाकीचं बुक्सबद्दल किंवा म्हणजे रोजच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल, तर खूप चांगलं हे केलं आणि त्यांनी ऑर्गनाईज मेन म्हणजे खूप छान केलं एकदम व्यवस्थित। की महाराष्ट्रामधले जे काही विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या शहरातले, त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी ही जी स्पर्धा आहे फारच इनोव्हेटिव्ह आहे, आणि याच्यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत खरंच अतिशय उल्लेखनीय आहेत, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं ज्ञानामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढ होते, आणि ह्यामुळे नवीन गोष्टी त्यांना माहीत होतात, त्यांचं कॉन्फिडन्स त्या ठिकाणी बूस्ट होतं, आणि स्टेट लेवलची स्पर्धा असल्याकारणाने एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांना त्या ठिकाणी येतो।